हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेल्या पापलेटची रेसिपी, जी खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट आणि बनवण्यासाठी एकदम सोपी आहे। तर चला आपण आता ही रेसिपी स्टार्ट करूया। सर्वात आधी मी ह्या पापलेटला स्वच्छपणे धुवून घेतलं आणि त्याला व्यवस्थितपणे असं मधून कट मारून घेतलं आहे। आता त्याच्या स्टफिंगसाठी मी ते ओलं नारळ घेतलं आहे, अद्रक लसूण मिरच्या पुदिना कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे मीठ हळद लाल तिखट आणि अग्री मसाला घेतलेला आहे। सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे ओला नारळाचा कीस टाकणार आहे, त्याचबरोबर 1 इंच अद्रकचा तुकडा टाकणार आहे आणि थोडेसे लसूण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 मुठ कोथिंबीर आणि 1 मुठ्ठी भरून मी इथे पुदिना टाकणार आहे आणि ह्याची मी एक छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता ही पेस्ट जी आहे स्टफिंगची, ती रेडी झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्येच लगेचच चवीअनुसार मीठ टाकत आहे आणि पुन्हा एकदा मी या भांड्याला फिरवून घेणार आहे। तर आपलं हे जी स्टफिंग आहे ते रेडी झालेले आहे। मी आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। स्टफिंग एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता मी त्या स्टफिंगमध्ये इथे लिंबाचा रस टाकते आहे। तर मी इथे अर्धा लिंबाचा रसला व्यवस्थितपणे ॲड केलेला आहे। आणि आता या मिश्रणाला व्यवस्थितपणे आता मी एकजीव करून घेणार आहे। आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी पॉम्फ्रेटच्या वरचं कोटिंग रेडी करत आहे। त्यासाठी मी 1 चमचा इथे अग्री मसाला, 1 चमचा घरचा बनलेला मसाला, चवीअनुसार थोडं मीठ आणि त्याच्यानंतर 1 चमचाभरून हळद टाकलेला आहे। लक्षात असू द्या की स्टफिंगमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, त्यानुसारच आपल्याला इथेसुद्धा मीठ ॲड करायचं आहे। आणि 1 चमचा मी इथे तेल टाकलं आहे आणि ह्या मिश्रणाला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे। मसाले छान एकत्र झाल्यानंतर मी आता एक एक पॉपलेटला घेऊन त्याच्यावरती ह्याची कोटिंग करून घेणार आहे। आतमध्ये मी कोट नाही करणार आहे, मी वरवरूनच फक्त हा मसाला लावून घेणार आहे। तर मी सर्व पॉम्पलेटला व्यवस्थितपणे अशा प्रकारे मसाला लावून घेते आहे। आता सर्व पॉम्फ्रेटला व्यवस्थितपणे मसाला लावून झालेला आहे। आता मी त्याच्या आतमध्ये हा जो हिरवा मसाला आहे तो चमच्याच्या मदतीने स्टफ करून घेणार आहे। आता सर्व पॉम्फ्रेटमध्ये आपल्याला छानपैकी मसाला स्टफ करून घ्यायचा आहे। आता सर्व पॉम्फ्रेटमध्ये मी व्यवस्थितपणे मसाला स्टफ करून झाला आहे। त्यानंतर मी याला अर्ध्या तासाची रेस्ट दिली होती। जर का तुम्हाला याला लगेच फ्राय करायचं असेल तर तुम्ही लगेचही याला फ्राय करू शकता। आता मी इथे ग्रिलर पॅन जो आहे त्याला गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे। आता तुम्हाला केवढ्या तेलामध्ये याला फ्राय करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे तेल ॲड करा। मी इथे 2 मोठे तेल तापायला ठेवलं होतं। तेल छान तापल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मग पॉम्फ्रेट फ्राय करून घ्यायचं आहे। आता तेल छान तापलं आहे, इथे मी पॉम्फ्रेटच्या कोटिंगसाठी रवा आणि तांदळाचं पीठला मिक्स करून घेतलं आहे आणि पॉम्फ्रेटला त्याच्यामध्ये छान कोट करून घेणार आहे। आणि हे छान कोट झाल्यानंतर आता मी ह्याला ग्रिल पॅनवरती फ्राय होण्यासाठी ठेवते आहे आणि ह्याला व्यवस्थितपणे आपल्याला अलट पलट करून फ्राय करून घ्यायचं आहे। 1-4 मिनटं उलटले आहेत। 3-4 मिनटानंतर आता मी हा पॉम्फ्रेट टर्न करते आहे। बघू शकता याला खूप छान रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर हे खाण्यासाठी सुद्धा खूप यमी बनलं होतं। तर अशा प्रकारे अलट पलट करून तुम्हाला हे पॉम्फ्रेट जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे आणि ह्याला तुम्ही भाकरीसोबत खावा, खूप छान लागणार।
आणि अशा प्रकारे आपले स्टफ पॉम्फ्रेट जे आहे म्हणजेच भरलेले पापलेट रेडी झालेले आहेत खाण्यासाठी। माझ्या पद्धतीने रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।